पुण्यात मनसेचं मंदिर प्रवेशासाठी अनोखं आंदोलन सुरू आहे. कसबा गणपती मंदिरामध्ये बाप्पाला अभिषेक करत हे आंदोलन सुरू करण्यात आलंय. मंदिर उघडण्याची प्रमुख मागणी या आंदोलकांनी केलेली आहे. पुण्यामध्ये या आंदोलनाला सुरुवात झाली असून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मनसेचं मंदिर प्रवेशासाठी पुण्यात आंदोलन सुरू असून कसबा गणपती मंदिरात बाप्पाला अभिषेक करत हे आंदोलन सुरू करण्यात आलंय. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे. अरुण, पुण्यामध्ये मनसेचं मंदिर प्रवेशासाठी आंदोलन सुरू आहे. गणपती मंदिरात प्रवेश मिळावा किंवा वेगवेगळी राज्यातली जी मंदिरं आहेत ती उघडण्याची प्रमुख मागणी त्यांनी केलेली आहे. या संदर्भात अधिक अपडेट्स. शैलजा, पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा मंदिरामध्ये, कसबा गणपती मंदिरामध्ये आम्ही आहोत आणि काही वेळापूर्वीच मनसे कार्यकर्त्यांनी हे मंदिर उघडलेलं आहे. सरकार मंदिर उघडत नाही म्हटल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः मंदिरं उघडायला सुरुवात केली आणि त्यांचा प्रत्यय आपल्याला येतो आहे. मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे आपल्यासोबत आहेत. सरकार एका बाजूला बार, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स सुरू करत आहे आणि दुसऱ्या बाजूला मंदिर मात्र उघडत नाही आणि तुमची मागणी आहे की मंदिरं उघडली जावीत. काय भूमिका आहे त्यामागे? सर, या देशातलं, या शहरातली प्रत्येक गोष्ट सुरू झाली आहे. म्हणजे दारूची दुकानं उघडली, हॉटेल्स उघडले, या रस्त्यांवरती गुटखा खाऊन थुकायची सुरुवात झाली. परंतु हे सरकार मंदिरं उघडायला तयार नाही आहेत. हे सरकार मंदिर उघडायला तयार याच्यामुळेच नाही की तीन पक्षाचं हे तथाकथित निधर्मी सरकार, म्हणजेच हिंदू विरोधी सरकार आहे. या सरकारला काही झालं तरी मंदिरं उघडायची नाही अशी काही परिस्थिती आहे का, किंवा यांनी असा काही शोध लावला आहे का की सगळा करोना हा देवळांमधनच आहे, देवळाच्या बाहेर करोना होतच नाही आहे कुणाला? अशा पद्धतीचं लॉजिक नसलेलं जे काय कारण सरकार देत आहे त्या कारणाला आमचा विरोध आहे. आज ह्या पुण्याचं ग्रामदैवत असलेलं कसबा गणपतीचं मंदिर आम्ही उघडलंय. सरकारने याच्यातनं बोध घ्यावा. सरकारने जर देवळं उघडली नाही तर जनतेमध्ये उद्रेक होईल आणि हा उद्रेक सरकारला याच्या पुढे रस्त्यावर दिसेल. आणि म्हणूनच मनसे कार्यकर्ते आधीच रस्त्यावरती उतरलेले आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरून मंदिर खुलं केलेलं आहे. मला सांगा की इथे अभिषेक तुम्ही करतात, सरकारला काय तुम्हाला सांगायचं आहे या अभिषेकाच्या माध्यमातून? सरकारला अधिवेशनामध्ये हे सांगायचं आहे की सरकारने मंदिरं उघडली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अख्ख्या महाराष्ट्रातली मंदिरं उघडतील. तेच आणि सरकार अख्ख्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला आदरणीय रावसाहेब ठाकरेंचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच आदर आहे. तेच हे करू शकतात हे माहिती आहे. त्यामुळं महाराष्ट्रातले जेवढी प्रमुख देवस्थानं आहेत, उदाहरणार्थ शिर्डीचे रावसाहेब असू दे, त्र्यंबकेश्वर असू दे, जेजुरी असू दे, हे सगळे मंडळी येऊन रावसाहेबांना भेटले आणि त्या ठिकाणी आमच्या मनसैक्याने, मनसेच्या नेत्यांनी त्या ठिकाणी आंदोलनं केली आणि मंदिरं उघडण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळं पुणे शहरात आज ग्रामदैवत असलेल्या आपल्या कसबा गणपतीपासून आपण सुरुवात करतोय आणि या ठिकाणी या मंदिर आम्ही या ठिकाणी उघडलेले आहे आणि जनतेने या ठिकाणी येऊन याचं दर्शन घ्यावे अशी आपण विनंती करतो. आणि भविष्यात सरकारने अजून सुद्धा की मंदिरं उघडली नाही गेली तर महाराष्ट्र नवनिर्माणचं रोज एक मंदिरात जाईल आणि ओम हवन करेल. गणपती उत्सव, गणेशोत्सव काळामध्ये आपण अतिशय साधेपणानं गणेशोत्सव साजरा केला, तरी देखील अजित पवार उपमुख्यमंत्री असे म्हटले की गणपतीच्या काळामध्ये कोरोना वाढलाय. तुम्ही गणपती मंडळाचे सगळे कार्यकर्ते आहात, काय तुमची? अहो, आता टेस्टिंग कमी केलंय. टेस्टिंग कमी केल्यामुळे संख्या कमी दिसतीये. टेस्टिंग वाढवा. बघा, सगळ्या ठिकाणी चेकिंगचे ठिकाणं कमी केलेत कॉर्पोरेशनने. कोरोना वाढतो असं कोणी सांगितलं? इतर सगळे दुकानं उघडी झालीत, तुळशीबाग चालू झालं, मंडई चालू झाली, बार चालू झाले, त्यातनं कोरोना वाढणार नाही का? दारूमुळं सरकारला जो निधी मिळतो, रेन्यू मिळतो, हा गणपती बाप्पा आमचा रेन्यू देत नाही. परंतु सरकारला हे लक्षात यायला पाहिजे, गणपती आहे, देवस्थान आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी व्यवस्थित चांगल्या खुर्चीवरती बसलेलो आहे. जर गणपतीने जर ठरवलं तर मी तर असं म्हणाल, पहिलंच राज्यकर्ते जे आहेत ना त्यांच्यावरती गणपतींनी कोप करावा. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी आज आंदोलन केलंय. अनोखं आंदोलन आहे, गणपती मंदिरामध्ये हे आंदोलन सुरू आहे. नक्कीच अरुण, यांच्या मागण्यांचा आता कशा प्रकारे सरकार विचार करतंय हेच पाहावं लागणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.